भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यावर मुंबई महापौरांची मानहानी केल्याचा आरोप झाला होता आणि त्याबाबत मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल झाली होती। त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टाने दोन्ही पक्षांचे कान टोचलेत। आमदार महापौर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि जबाबदार नेते आहेत, आपापसातील वाद सामंजस्याने मिटवावेत असं कोर्टाने म्हटलंय। न्यायाधीश वरळे आणि न्यायाधीश किल्लोर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली आहे। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस जारी केली आहे।